नमस्ते सगळ्यांना, आज मी तुम्हाला घेऊन आले नवीन एक व्हिडिओ, जय जय रघुवीर समर्थ। आज आहे कैलासगिरी पर्वत, जो विशाखापट्टणममध्ये पर्यटन स्थळ आहे आणि हे पर्यटन स्थळ खूपच निसर्गरम्य आहे। इथं कैलासगिरी हे आंध्र प्रदेशमधलं विशाखापट्टणम या शहरामध्ये पहाडी म्हणजे उंच डोंगरावर स्थापित एक पार्क आहे। या पार्कमध्ये हा मी आता रस्ता पूर्ण वळणावळणाचा आहे, कारण हे डोंगरावर असल्यामुळे पूर्ण वळणावळणाचा रोड आहे। इथून तुम्हाला छान छान व्ह्यूज दिसतात, इथून विशाखापट्टणम पूर्ण शहर दिसतं आहे। रोडवरूनच जातानाचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता, हा छानपैकी व्ह्यूज इथून बघू शकता, छानपैकी आहे, दिसतंय तुम्हाला। हे एक पार्क आहे, मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारा विकसित केलेला आहे आणि इथं 150 हेक्टर भूमी म्हणजे जमीन आहे याच्यामध्ये केलेली, आणि इथं जास्त करून झाडं लावलेली आहेत, मस्तपैकी झाडं आहेत। त्यानंतर उष्ण कटिबंध जी झाडं तुम्हाला बघू शकता, इथं हा व्ह्यू आहे, पूर्ण शहर दिसतंय इथून तुम्हाला, हा पूर्ण व्ह्यू ह्याचा आहे, समुद्र किनाऱ्याचा, जे रोडवरून जाताना पण दिसतं। इथं रोपवेल आहे, जिने तुम्ही जिथून जाऊ शकता, तुम्ही कैलासगिरी पर्वतावर पण जाऊ शकता। ह्याची किंमत फक्त 90 रुपये आहे एका माणसासाठी। हा रोपवेल आहे, इथून पूर्ण तुम्ही बघू शकता। आम्ही तिथं थांबलो होतो मुलांना दाखवण्यासाठी, पण हे 2003 मध्ये सर्वश्रेष्ठ पर्यटन स्थळ म्हणून सन्मानित केलं होतं या कैलासगिरी पर्वत जो आहे त्याला। त्यानंतर इथं 3 लाख जवळजवळ पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं भरपूर लोक येतात। असं नाही की फक्त हिंदू धर्माचे रिलिजन असं नाही, तर सगळ्या रिलिजनमधले तुम्ही इथं लोक येऊ शकता, ह्या कैलासगिरी पर्वताचा आनंद घेऊ शकता। मोस्ट पॉप्युलर हे आहे, ठिकाण आहे कैलासगिरी हे, तुम्ही एंटर आहे, जिथं तुम्ही एंटरला गेल्यानंतर तुम्हाला 2-व्हीलर पार्किंग आणि 4-व्हीलर पार्किंग दोन्ही वेगवेगळी आहे। त्याला शुल्क नाही, कारण गेटवरच पहिला शुल्क घेतला जातो तुमचा। पार्किंग इथं फ्री आहे, पार्किंगला काहीही तुम्हाला इथं परत पैसे घेतले जात नाही। हा एंटर आहे, पूर्णपणे त्यांनी वेगवेगळं केलेलं आहे, 2-व्हीलर 4-व्हीलर, त्यामुळे एक सोयीस्कर होतं आपण पर्यटन गेल्यानंतर तिथं। इथून पण एक 2-व्हीलर जिथं ठेवतात तिथून पण एक बघण्यासारखा व्ह्यू आहे। त्यानंतर हा एंटर आहे, पूर्ण तुम्ही आतमध्ये जातानाचा एंटर आहे। आम्ही चाललो होतो एंटरमधून आतमध्ये, मी दोन्ही मुलांना घेऊन चालले होते। त्या साईडला तुम्ही माझ्या डाव्या साईडला जे बघताय तिथं पण एक छोटं गार्डन होतं आणि तिथं मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध साहित्य आहेत। इथून आतमध्ये एंटर करायचं आहे आणि इथून तुम्ही बघू शकता की इथं छोटीशी ट्रेन आहे, ही ट्रेन तुम्हाला जाऊ शकते, की तुम्ही जर समजा कवर करू शकत नाही एखादा एरिया आणि तुम्हाला लवकरच लवकर तुम्हाला कवर करून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ट्रेनद्वारे तिथला भाग कवर करू शकता। जास्त वेळ थांबून हे करण्याची गरज नाही, की तुम्ही त्या ट्रेनने जर समजा तुम्हाला फिरण्यासाठी अवकाश आहे, तुम्ही फिरू शकता छानपैकी, तर तुम्ही ट्रेननं जाण्याची गरज नाही, तुम्ही पायी पायी पण प्रवास करू शकता। हे तुम्ही बघू शकता, छोट्या मुलांचं गार्डन आहे, की जिथे तुम्ही प्लेइंग एरिया आहे, हा प्ले एरिया आहे, की जिथं पूर्णपणे मुलांना खेळण्यासाठी आहे, छोट्या मुलांना। इथे शॉप्स आहेत छोटे छोटे, जे की ह्याचे पण आहेत, कॅपचे, गॉगल्सचे, इथं पर्सेस पण जे दुकान आहे। परत तुम्ही इथं बघू शकता जे कप असतो, तर चाय प्यायचा किंवा कॉफी प्यायचा कप असतो, तिथं तुम्ही आपला फोटो, आपला फॅमिलीचा फोटो किंवा कपलचा फोटो किंवा लहान मुलांचा फोटो, असे फोटो तुम्ही त्याच्यावर करून घेऊ, फोटोशूट करून घेऊ शकता आणि कपवर तुम्ही ते कवर करून घेऊ शकता। तिथं पण प्राइजेस 200-300 रुपयापासून 400 रुपयापासून आहेत, जेणेकरून त्या कपची साईज आणि तुमच्या फोटोची साईज याच्यावर डिपेंड असतं। हॉर्स राईडिंग पण आहे, या साईडला पण एक गार्डन आहे, तुम्ही तिथं पण जाऊ शकता। तिथून तुम्ही दुसऱ्या गार्डन म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये पण हे करू शकता, जाऊ शकता। हे G20 सजवलं होतं पूर्ण, हे पूर्ण आतमध्ये जायचं आहे, हा एंटर आहे आतमध्ये जाण्याचा। हे आहे कैलासगिरी,
जिथं शंकर पार्वतीची मूर्ती स्थापित केलेली आहे। आणि इथं शक्यतो सकाळी जावं आणि संध्याकाळच्या वेळेत जावं, जेणेकरून आपण सकाळी समजा गेलोच तर फॅमिलीसोबत तुम्ही पिकनिक करू शकता आणि तिथं तुम्ही छानपैकी जेवण घेऊनसुद्धा जाऊ शकता, ब्रेकफास्ट घेऊन जाऊ शकता, मुलं खेळू शकतात, प्लेइंग करू शकतात छानपैकी। त्यामुळे तुम्ही सकाळी गेल्यानंतरसुद्धा पूर्ण दिवस तिथं राहू शकता, काढू शकता आपण पूर्ण दिवस तिथं, कारण तिथं फॅमिलीसाठी टाइम स्पेंड करू शकतो आपण। हा पूर्ण एरिया तुम्हाला दाखवण्याचा मी कवर करण्याचा प्रयत्न केला आणि इथं ह्या व्हिडिओमध्ये मी शक्यतो सकाळचा व्ह्यू पण दाखवला आहे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो होतो तर संध्याकाळचा पण व्ह्यू तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून जातो। इथं पूर्ण आतमध्ये जायचा एरिया आहे, इथून छोटे हे आहे, तुम्हाला गर्दी दिसू शकते किती आहे। तर इथे पण एक व्ह्यू पॉइंट आहे जिथून समुद्र दिसू शकतो, ते छोट्या छोट्या चिमण्या आहेत, भरपूर वर्दळ असते इथं, गर्दी असते भरपूर माणसांची, दिवसा पण गेलात तरी रात्री पण गेलात तरी इथं गर्दी भरपूर असते, भरपूर लोक इथं बाहेरून येतात, लोकलचे लोक असतात ते असतात पण बाहेरून लोक पण इथं पर्यटन स्थळाला या भेट द्यायला येतात। कुठल्याही रिलीजनचं इथं आले तरी काही त्याला हे नाही आहे, बंधन नाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणी पण आला तरी चालतं। विशाखापट्टणमला भेट दिल्यानंतर इथं तुम्ही नक्की यावं, या स्थळाला भेट द्यावं। कैलासगिरी हा पहाडी एरिया आहे, वर उंचावर आहे, छान व्ह्यूज मिळतात इथून, व्ह्यूज दिसतात। मेन म्हणजे मुलांसाठी तर खूप छान प्रकारे आणि तो डेव्हलप केलेला आहे। हा 2003 मध्ये ऍक्च्युली केलेला आहे, 2003 मध्ये एक केबल कारने सुद्धा तुम्ही येऊ शकता, जी तुम्ही मगाशी बघितली होती तिथून पण तुम्ही येऊ शकता आतमध्ये कैलासगिरीला भेट द्यायला। जास्त करून याची काही मोठी फी नाही आहे, तुम्ही ते इझिली तुम्ही हे करू शकता। आणि विशाखापट्टणममध्ये जसं अराकू आहे, बोरा क्रेव आहे, त्यानंतर इथं कैलासगिरी पर्वत आहे, इथं मार्केट पण छान आहे, इथं फिरण्यासारखं सीमाचलम म्हणून टेम्पल आहे, त्यानंतर इथं उडीसाला जाण्यासाठी सुद्धा हे आहे, टेम्पल आहे, ते पण तुम्ही इथून बघू शकता, कॅरी करू शकता, बालाजीला पण इथून जाऊ शकता हे पर्यटन स्थळ हे केल्यानंतर, फिरून झाल्यानंतर। इथून आम्ही नंतर वर गेलो होतो पूर्ण, इथं पायऱ्या आहेत, तिथं पण गार्डन आहे, इथून पण एक एरिया आहे जाऊ शकतो तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला ट्रेन पण दिसून येते, ट्रेन पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही। आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो पण आहे, त्याची फी पण जास्त नाही आहे ट्रेनमध्ये पण याच्यामध्ये बसायची, टॉय ट्रेन आहे। हा बॅक साईड आहे आता एरिया तुम्हाला दिसणार आहे तो, पूर्ण बॅक साईड एरिया आहे बघू शकता तुम्ही। इथे छान पैकी आणि उष्णकटिबंध जी झाडं आहेत ना इथं अवेलेबल आहेत, ते पूर्ण बॅक साईड आहे, जे शंकर पार्वतीच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत त्याच्या पाठीमागचा भाग आहे पूर्ण, हा समोरचा भाग आहे। आता तुम्हाला दाखवते बॅक साईड, इथून बघू शकता तुम्ही आता जे डाव्या साईडला पण गार्डन आहे, तिथं पण प्ले एरिया आहे, तिथं पण मुलांना खेळण्यासाठी आहे, अवाढव्य परिसर आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठे पण जाऊन बसू शकता, तुम्ही मनसोक्त मुलांना खेळायला भेटतं, कुठे हे नसतं, गडबड नसते, छानपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता, पूर्ण डे स्पेंड करू शकता इथं फॅमिलीसोबत। हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला इथून, हा व्ह्यू जवळून पाहण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेला व्ह्यू बघण्यासाठी तिथं पण मी तुम्हाला घेऊन चालले आता। हे जंगल आहे पूर्ण, फॉरेस्ट हे आहे आणि इथं जास्त करून इथं तुम्हाला दिसत असेल तर काजूची झाडं दिसत आहेत इथं ऋत्विक आणि आरोहीने फुल धमाल केली, त्यांनी रेसिंग लावल्या। हा एरिया बॅक साईडचा आहे पूर्ण, दोघांनी पण खूप एन्जॉय केलं त्या दिवशी, एक मुलांना एक वेगळा बदल पण होऊन जातो, मुलं पण कंटाळत नाही इथं आल्यानंतर।
आम्ही ॲक्च्युली तिथं फक्त पायी चाललो, पायी चालूनच कवर केला त्या दिवशी, कारण आम्ही पहिल्या वेळेस आलो होतो त्यावेळी तिथं आम्ही ट्रेनने कवर केलं, आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून ट्रेननेच कवर करून गेलो आम्ही. हे बॅक साईड वगैरे काहीच बघितली नव्हती, ट्रेनने दिसते थोडं पण थोडं थोडं स्लो स्लोमध्ये जाते पण तेवढा कवर नाही करता येत. पण म्हणून यावेळेस मी सेकंड टाइम आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी पूर्णपणे आम्ही कवर करून घेतलं, ते बॅक साईड फ्रंट साईड हे पूर्ण कवर केली. आम्ही जो व्ह्यू पॉईंट बघायला गेलो होतो तिथं पण आम्ही याला जायला नाही भेटलं. आता हे ट्रेन आहे, ट्रेन बघू शकता तुम्ही. पर्यटनांची संख्या वाढल्यामुळे ट्रेनचं पण त्यांनी मोठं हे केलं, डबे मोठे केले त्यांनी छानपैकी बघण्यासाठी मुलांना. आणि जे ह्याच्यामध्ये प्रवाशी बसलेले असतात ना त्यांना पर्यटन जे येतात त्यांना बघण्यासाठी त्यांनी मोठे डबे केलेत, दोन तीनच डबे आहेत, जास्त डबे नाहीत पण छान मोठे आहेत असं ते केलेले. हा व्ह्यू बघू शकता जवळून, इथं शहर आहे, छोटे छोटा हे डोंगर आहे, डोंगरांच्या ह्याच्यामध्ये वसलेलं हे सिटी आहे विशाखापट्टणम. आणि त्यालाच लागून समुद्र आहे, हा समुद्र पूर्णपणे उष्णकटिबंध आहे, त्याला हिंदी महासागर जॉईंट आहे बंगालचा, तर त्याच्यामुळे इथं पूर्णपणे जास्त करून उष्णता असते. जर तुम्हाला जर यायचं असेल तर मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, यायचं असेल तर जानेवारी फेब्रुवारी आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्येच येऊ शकता, कारण इथं भरपूर उष्णता जास्त असते. फिरण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर डिसेंबर जानेवारी बेस्ट आहे, कारण इथं तेवढं थंड असतं त्या टायमिंगलाच. हा व्ह्यू बघू शकता, इथून रोड जातो पूर्ण सिटीमध्ये पण रोड जातो आणि हा हायवेला जॉईंट पण होतो, मेन हायवेला जॉईंट होतो हा रोड. किती छान व्ह्यू आहे बघण्यासारखं, मन प्रसन्न होतं ते बघितल्यानंतर. हे जंगल आहे पूर्ण. परत आम्ही परतीच्या वाटेला निघालो, इथून आम्हाला रिटर्न जायचं होतं. आता आम्ही निघालो आता रिटर्न इथून. इथून सुद्धा समुद्र, तिकडे पण समुद्रच आहे, हा दिसतोय तो समुद्रच आहे निळाशार. इथून आम्ही रिटर्न निघालो आता घरी जाण्यासाठी. आता तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवते, रात्री कसं दिसतं, रात्री असं दिसतं. इथं समोरच त्यांनी शंकराच्या पिंड्या दोन त्यांनी याच्यामधून तयार केलेल्या, झाडांच्या याच्यामध्येच तयार केलेल्या आहे. रात्रीचा व्ह्यू आहे पूर्ण बघू शकता तुम्ही, किती छान दिसतंय. त्यांनी भरपूर एव्हरी इयर चेंजेस करत राहतात, कारण गेल्या वर्षी दागदागिने वगैरे होते ते नव्हते, आत्ता त्यांनी दागदागिने वगैरे हे केलेले आहेत. हा प्ले एरिया जो तुम्हाला मगाशी मी सांगितला होता पहिल्याच वेळेस, हा प्ले एरिया आहे मुलांसाठी, तो पण छान आहे सेफ्टी वाईज मुलांसाठी, तो छान केलेला आहे. त्यांनी प्ले करू शकता इथं व्यवस्थित, मुलं खेळू शकतात. माझी दोन्ही मुलं खेळत होती आणि ऐकतही नव्हतं, जायचं आहे म्हणून रात्र झाली होती आम्हाला जायचं होतं घरी म्हणून, त्यांना इथं खेळून परत ह्या साईडला पण खेळायचं होतं पण मी खेळायला दिलं नाही कारण खूप रात्र झाली होती. ते 9 नंतर बंद करतात, त्यांचा लास्ट टायमिंग असतो 9 नंतर हे बंद होतं. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ घेत येत जाईल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर विसरू नका प्लीज. जय जय रघुवीर समर्थ.